आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीनं सीमा सुरक्षा दल, सशस्त्र जवानांचं पथक आणि शिरोळ पोलिसांकडून शिरोळ शहरात आणि नांदणी गावात रूट मार्च काढण्यात आला. शुक्रवारी दुपारी सीमा सुरक्षा दलाचे सशस्त्र जवान, शिरोळ पोलीस ठाण्यातील अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान, पोलीस वाहन यांच्या समवेत रूट मार्च काढण्यात आला. शिरोळ शहरातील मुख्य रस्त्यावरील जय भवानी चौकापासून संभाजी चौक, शिवाजी चौक आणि बसस्थानक परिसरात रूट मार्च काढण्यात आला. या परिसरातील नांदणी गावातही प्रमुख रस्त्यावर आणि मुख्य चौकात रूट मार्च काढण्यात आला. पोलीस निरीक्षक एस एम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक बी एम माने, एस बी बंडगर यांच्यासह सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस अंमलदार, पोलीस कर्मचारी आणि सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी व सशस्त्र जवान, गृहरक्षक दलाचे जवान या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. पोलिसांनी अचानक काढलेल्या रूट मार्चमुळे या परिसरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, सर्वच गावात शांतता राहावी या दृष्टीनं पोलिसांनी आज रूट मार्च काढला असल्याची माहिती शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस एम गायकवाड यांनी दिली आहे. शिरोळ प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.